नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णसंख्या वाढीचे रोज नवनवे उच्चांक होत आहेत. त्यातच 24 तासात 1800 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली. त्यामुळे खूप मोठं संकट घोंगावताना दिसत आहे. मनपा रुग्णालय आणि कोविड सेंटर संदर्भात चर्चा करून आढावा घेण्यात आलाय. समाज कल्याण विभागात 500 बेडचं कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. बिटको हॉस्पिटल येथे 400 बेड, ठक्करडोम येथील कोविड सेंटर 10 ते 15 दिवसात सुरू होणार आहे. आयन हॉल 330 बेड, सीसी सेंटर सुरू करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलंय. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मी जबाबदार या शासनाच्या आदेशाचं पालन केल्यास कोरोनाची लढाई नक्कीच जिंकली जाणार. त्याचबरोबर त्रिसूत्रीचंही पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. मात्र अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करण्याची अत्यंत गरज आहे. नेमले पाहिजे लोकांना, धाक बसला पाहिजे. बिना माळचे आहे ते बरेचसे लोक गावामध्ये असे फिरतात. प्रमाण नाशिकमध्ये जास्त वाढले, त्या संदर्भात मीटिंग झाली. त्याने त्या संदर्भात ते विचारून त्याचे निर्णय संध्याकाळी आम्ही निर्णय घेणार आहोत. काय विचार घ्या, लॉकडाऊनची मागणी केली नाही, लॉकडाऊनची मागणी नाही केली, परंतु ज्या परिस्थिती हाताळायला गेली एवढं मात्र नक्की तुम्हाला सांगू शकतो. जे आपले वैद्यकीय डॉक्टर आहेत तेच आपल्या पॉझिटिव्ह झाले. डॉक्टर नागरगोजे आहेत, शेटे आहेत, परा फलोडांना त्रास झाला. या बाबतीमध्ये परिस्थिती हाताळायला गेली, त्या बाबतीने विचार चालू आहे काय करायचं. म्हणजे अजून लॉकडाऊनचा विषय नाही आहे. सर्वपक्षीय बैठक घेऊन काही गुजरातमध्ये आपण लॉकडाऊनचे नाही, सर्वपक्षीय बैठक घेऊन आम्ही तर आमचा निर्णय घेऊ, पण मेन म्हणजे प्रशासनाचा निर्णय तो आहे. प्रशासन ठरवेल त्याच्यावर काय करायचं, लॉकडाऊन करायचं किंवा नाही करायचं. पण कमीत कमी शहरात लोकांना हा मेसेज जायला पाहिजे की शहरात पोलीस सिक्युरिटी ह्या गोष्टी वाढवून आणि लोकांना थोडासा त्याचा नियम कसे पाळले पाहिजे याची माहिती घेण्यासाठी त्यांना सांगितलं. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक.